हेलो, गुड मॉर्निंग एवरीवन. दिस इज़ आकाश अलमुले. वंस अगेन आपका मेरे यूट्यूब चैनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में स्वागत है. ओके, तो बघा मित्रांनो, इथे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची एक मोठी नोटिफिकेशन आलेली आहे, स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र. ओके, म्हणजे जे की खूप सारे विद्यार्थी मागच्या एका वर्षापासून वाट बघत आहेत, MH नर्सिंग CET 2024. ओके, हे नोटिफिकेशन 1 आहे आणि हे कालच्या डेटला आलेलं नोटिफिकेशन आहे. ओके, 9th February 2024. ओके, याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे बघा, हा नोटिफिकेशनमध्ये लिहिलेलं आहे की महाराष्ट्रातील, ओके, महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांना MBSC नर्सिंग, ओके, BSc नर्सिंग करायची आहे, GNM करायचं आहे आणि ANM करायचं आहे, हा सगळ्या कोर्सेससाठी तुम्हाला आता काय द्यावं लागेल, महाराष्ट्राची नर्सिंग CET 2024, जे की ऑनलाईन रजिस्ट्रेशन, ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहे. ओके, 9th February पासून हे सुरू झालेले आहे. ओके, ठीक आहे. तर बघा याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की MH नर्सिंग CET 2024 एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर ॲडमिशन ऑफ फर्स्ट इयर BSc नर्सिंग, ऑक्झिलरी नर्सिंग मिडवाईफ अँड जनरल नर्सिंग मिडवाईफ कोर्स थ्रू द स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट मुंबई फॉर द अकॅडमिक इयर 2024-25 विल बी हेल्ड ॲट व्हेरियस एक्झामिनेशन सेंटर अक्रॉस द मेजर डिस्ट्रिक्ट इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. ओके, म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला एक्झामिनेशन सेंटर मिळेल, BSc नर्सिंगच्या टेस्टसाठी, GNM टेस्टसाठी आणि ANM. ओके, आता बघा ह्या कोर्सेसमध्ये, आता इथे ह्या कोर्सेसमध्ये ॲडमिशनसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक खूप महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे की BSc नर्सिंग, ANM, GNM सगळं करण्यासाठी तुम्हाला आता CET द्यावं लागेल. जसं मागच्या वर्षी आपण मी आपल्या चॅनलवर बनवलंच होतं की पुढे भविष्यामध्ये ANM, GNM साठी सुद्धा CET सुरू होणार आहे. ओके, तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की प्रत्येक कॅन्डिडेटला, ज्यांना पण ANM, GNM आणि BSc नर्सिंग करायचं आहे, महाराष्ट्रातला रहिवासी आहे, त्या कॅन्डिडेटना काय करायला लागेल, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरावं लागेल ह्या शेड्यूलनुसार. हे बघा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म MH नर्सिंग CET थ्रू वेबसाईट 9th February to 29th February रात्रीच्या 11:59 तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके, हे झालं ऑनलाईन फॉर्म. आता ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला सगळ्या गोष्टीची काळजी करावं लागेल. तुम्हाला सर्वात पर्यंत रजिस्ट्रेशन करावं लागेल, तुमचा चालू फोन नंबर, चालू ईमेल ID असणं गरजेचं आहे. तुम्ही जो वारंवार ईमेल ID, फोन नंबर यूज करता, बेसिकली इथे जे पॅरेंट्स आहेत, ओके, जे मुलांचे, कारण मुलं गडबडीमध्ये फॉर्म भरतात, तर पॅरेंट्सनी इथे मला असं वाटतं की लक्ष द्यायला पाहिजे की आता महाराष्ट्रामध्ये कुठलंही ॲडमिशन डायरेक्ट होणार नाही. ओके, एक्सेप्ट जे डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत. ओके, जशा महाराष्ट्रामध्ये भरपूर डीम्ड युनिव्हर्सिटी आहे, जसं नागपूरकडे दत्ता मेघे युनिव्हर्सिटी आहे, DMIMS, इकडे भारती विद्यापीठ आहे, त्याच्यानंतर DY पाटील आहे, ह्या यांची स्वतःची CET असेल. बट अदर दॅन दिस, महाराष्ट्रामध्ये जेवढे पण कॉलेजेस असतील, प्रत्येक कॉलेजेसमध्ये ॲडमिशन ऑन द बेसिस ऑफ ह्या CET याच्यावर होईल. तर प्लीज कुणीही असं गृहित धरू नका की आम्ही CET नाही दिली तरीसुद्धा आमचं ॲडमिशन पुढे कुठल्याही कॉलेजमध्ये डायरेक्ट जाऊन होईल. ओके, मे बी तशी प्रोसेस पुढे करतील, बट आत्ता सध्या तुमचं सगळ्यांचं काम आहे की तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावं लागेल, तुम्हाला CET द्यावं लागेल. जर CET थ्रू जर गेला, तुम्ही कुठल्याही कॉलेजेसची मनमानी फीस जी असेल ती तुम्हाला द्यावी लागणार नाही. जेवढी त्या कॉलेजची शिक्षण शुल्क समितीने जी फीज डिस्क्राईब केलेली आहे, त्यांनी ठरवलेली आहे, तेवढीच, जसं एका कॉलेजची फीज 50K असेल, तेवढीच फीज तुम्हाला भरावं लागेल. प्लस त्या कॉलेजेसला तुम्हाला जर कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला स्कॉलरशिप पण मिळेल, जसं SC ST फुल स्कॉलरशिप असतं, OBC हाफ स्कॉलरशिप असतं आणि जनरल आणि EWS स्कॉलरशिप नसतं. ओके, तर बेसिकली त्यामुळं मी म्हणतो आहे की तुम्ही हा ऑनलाईन फॉर्म भरा, महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत ह्या व्हिडिओ जाऊ द्या कानाकोपऱ्यापर्यंत, कारण प्रत्येकाने हा फॉर्म भरणं गरजेचं आहे. अदरवाईज तुम्हाला पुढे भविष्यामध्ये भरपूर सारे प्रॉब्लेम येऊ शकतात. ज्यावेळी तुम्ही डायरेक्ट जावाल
ॲडमिशनसाठी तर प्रत्येक कॉलेज आपापली फीज वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला सांगणार, ओके. जी त्यांची ठरवलेली फीज असते ती नाही, ओके. जर तुम्ही सी ई टी थ्रू जर जाल तर तुम्हाला फक्त शिक्षण शुल्कनी त्या कॉलेजेससाठी किती ठरवलेली फीज आहे तेवढीच फीज तुम्हाला तिथे पे करावं लागेल, ओके. त्याच्यानंतर आहे फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला पेमेंटसाठी 2 दिवस एक्स्ट्रा दिलेला आहे. इथेच तुम्हाला इथे फॉर्म भरायचा, पेमेंट करायचा. बट कुणाचं समजा 29 झालं फॉर्म भरला आणि तुमचं फीज पेमेंट नाही झालं, तर तुम्ही काय फीज तुम्ही कधीपर्यंत ऑनलाईन डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगनी 1 मार्च रात्रीची 11:59 तुम्ही भरू शकता. आणि जोपर्यंत तुमचं पेमेंट कंप्लीट होत नाही तोपर्यंत तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट होणार नाही. हे सुद्धा तुम्ही तेवढ्याच महत्त्वाचं आहे, हे तेवढं तुम्ही विचार करा, ओके. हां, आता तुम्ही कुठे फॉर्म भरायचा, स्टेट सी ई टी सेल ऑफिशियल वेबसाईट www.mahaceet.org याच्यावर इन्फॉर्मेशन ब्राउचर अँड अपडेट्स दिलेल्या आहे. तिथे जायचं, तो सगळा इन्फॉर्मेशन ब्राउचर वाचायचं आणि फॉर्म भरणं सुरू करायचं. इथे तुम्हाला मराठीमध्ये पण दिलेलं आहे तेच BSc नर्सिंग सहाय्यक परिचर्या प्रसविका, सामान्य परिचर्या प्रसविका, ओके, नर्सिंग सी ई टी, याच्यात ऑनलाईन नोंदणीचा अर्ज निश्चित करण्याबाबत आणि हे सगळं व्यवस्थित इन्फॉर्मेशन इथे दिलेलं आहे. आणि या याच्यावर जाऊन तुम्हाला भेट देऊन व्यवस्थित हा फॉर्म भरायचा आहे, ओके. होप सो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भविष्यामध्ये होऊ शकतं की एस्से रिलेटेड ज्या पण घडामोडी असेल, ज्या पण गोष्टी येईल, त्या मी सगळ्या आपल्या चॅनलवर मी अपडेट करेन, ओके. याचा MSCET सिलेबस काय असेल, परीक्षा कशी असणार, सगळं मी आपल्या चॅनलवर लवकरात लवकर अपडेट करेन जसं मला इन्फॉर्मेशन ब्राउचर मिळेल त्या पद्धतीनं, ओके. प्लीज तुम्ही जर नवीन असाल आणि तुम्ही तुमच्या ओळखीमध्ये बरेच स्टुडंट असाल तर सगळ्यांना प्लीज ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला लावा, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना सगळे इन्फॉर्मेशन व्यवस्थित मिळेल. कारण बरेच विद्यार्थ्यांचं असं असतं की वेळ गेल्यानंतर त्यांना कळते की नाही बाबा आम्ही व्हिडिओ बघितला असता तर बरं झालं असतं की आम्हाला काही गोष्टी कळाल्या असत्या, ओके. होप सो लवकरच भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. थँक्यू.